करीवन फायर मीडिया न्यूज में आपका स्वागत है। नौकर संघ बसों कल्याण के कार्यालय में फॉरेस्ट ऑफिसर संतोष याचे का जन्मदिन सेलिब्रेट किया गया। इस मौके पर कोपेन्ना याचे जो रिटायर्ड टीचर हैं, इनके रिटायरमेंट पर इन्हें भी सम्मान किया गया। साथ ही साथ गुरुनाथ मैलर और सभी डिग्निटरीज को भी सम्मान किया गया। इस मौके पर नरसिंह रेड्डी गदलेगांव, मल्लिकार्जुन मेत्रे तालुका प्रेसिडेंट, गवर्नमेंट एम्प्लॉयज इकरामुद्दीन खादी वाले, दिलीप बिरादर, अनिल शास्त्री, विजय कुमार और कई लोग मौजूद थे। का जो प्रोग्राम था, मुझे हमारे राजापा जी ने बताया कि आज एक अभिनंदन प्रोग्राम कर रहे हैं। हमारे याचे साहब का रिटायरमेंट हुआ, हमारे मैदारे साहब, साथ ही साथ हमारे संतोष जी जिन्होंने आज बसो कल्याण में फॉरेस्ट ऑफिसर के रूप में काम कर रहे हैं। मुझे गर्व है संतोष याचे पर, जिन्होंने यहाँ पर चार्ज लेने के बाद हमारे फॉरेस्ट डिपार्टमेंट का नक्शा ही बदल दिया है। उन्होंने हमें गर्व होता है, हमारे पड़ोसी के लोग, हमारे तालुके के लोग कभी भी अपना अपना होता है, जिनका वतन बसो कल्याण तालुका रहने की वजह से वो दिल से काम करते हैं। आज बसो कल्याण में हम देखते हैं हमारे बशीतुर चौक से लेकर बंगला तक जो डिवाइडर है उसमें हरियाली हरियाली दिखती है। वही एंटर होता है बसो कल्याण में, ऐसा लगता है कि हम कहीं सिंगापुर जा रहे हैं। इसका पूरा श्रेय जाता है फॉरेस्ट अफसर को और विशेष करके संतोषी जैसे। आज हम ग्लीन ग्लोर की बात करते हैं। आज सबसे बड़ा इम्पोर्टेंट रोल है फॉरेस्ट डिपार्टमेंट का। वो चाहे तो आज प्रकृति का इम्बैलेंस हो रहा है, समय पर बारिश नहीं हो रहा, या बारिश है तो ज़्यादा हो रहा है, या धूप आने में धूप ज़्यादा हो रहा है, इसका वजह है पेड़ों की कमी होना। वे लगातार अपने दिल से ये बसो कल्याण में हरियाली बनाना, हरा क्षेत्र बनाना दिन रात काम कर रहे हैं। ऐसे लोगों की वजह से एक दौर था बसो कल्याण में पेड़ ही नहीं दिखते थे, गार्डन नहीं दिखता था, क्योंकि बसो कल्याण बसवंडा की कर्मभूमि है, यहाँ हिस्टोरिकल प्लेस माना जाता है। दूर दूर से लोग आते हैं, जब भी इस बसो कल्याण में एंट्री करेंगे ये सीनरी को देखकर उनको लगेगा तो वाकई में ये बसो कल्याण की कर्मभूमि है। वे कर्म रूप में करेंगे वजह से वे अच्छे कर्म कर रहे, काम कर रहे, ड्यूटी कर रहे, इसलिए हम बसो कल्याण में एक सुंदर सा सिटी नज़र आ रहा है। इसका रह जाता है हमारे पूरे फॉरेस्ट डिपार्टमेंट को, विशेष करके हमारे संतोष जी याचे को। एम्प्लाइज हो कर्नाटक राज्य सरकारी नौकर एम्प्लाइज हो बसो कल्याण ಒಂದು ಕಾರ್ಯಾಲಯ ಕೂಡಕ ಮತ್ತು ಯಾವುದೋ ಒಂದು ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಮಾಡಲಕ್ಕ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಲಕ್ಕ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೆಲಸ ಆಗಿದೆ. ನಮಗೆ ಆತ್ಮೀಯತೆ ಹೆಚ್ಚು ಬೆಳೀತಾ ಇದೆ, ಇದರಿಂದ ಬೆಳೀತಾ ಇದೆ. ಕರೆಯಲು ಸತ್ಯ ಇದೆ, ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಲ್ಲಿ ಮೊದಲು ಏನೂ ಕಾಣ್ತಾ ಇತ್ತು, ಖಾಲಿ ಬಿಸಿಲು ಬಿಸಿಲು, ಎಲ್ಲ ನಿದ್ರಲಕ್ಕೂ ಏನು ಜಾಗ ಇರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ಎಲ್ಲಿ ಬೇಕಲ್ಲಿ ಈಗ ಗ್ರೀನ್ ಗ್ರೀನ್ ಆಗಿದೆ, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹಸಿರು ಹಸಿರಾಗಿದೆ. ನಾವು ಬೇರೆ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಹೋದರ ಅಲ್ಲಿ ಏನು ಕಾಣ್ತಲ್ಲ, ಖಾಲಿ ಬಿಸಿಲು ಕಾಣ್ತಿದೆ ಮತ್ತು ಏನು ಕಾಣಿಸಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಕರೇನು ಇವರು ಸಂತೋಷ ಯಾಚಿ ಸರ್ ಅವರು ಅಥವಾ ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಆಫೀಸರ್ಗಳು ನಮ್ಮದು ಫಾರೆಸ್ಟ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಸೋಷಿಯಲ್ ಆಗಲಿ ಮತ್ತು ಇದು ಎಲ್ಲ ಈ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಆಗಲಿ ಬೇರೆ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಆಗಲಿ ಎಲ್ಲ ಕೂಡಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಇದರಲ್ಲಿ ನೆಟ್ ಸೆಟಲೈಟ್ ಇಂದ ನೋಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಗ್ರೀನ್ ಕಾಣ್ತದ. ಬೇರೆ ತಾಲೂಕ ಎಲ್ಲ ನೋಡಿದ್ರಲ್ಲ ಗ್ರೀನ್ ಕಾಣ್ತಾ ಇಲ್ಲ, ಖಾಲಿ ಏನು ಮನೆಯೇ ಕಾಣ್ತಾವ. ಈ ಥರ ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತೀರಿ ತಾವು. ತಾವು ಆ ಗಿಡಗಳಿಗೆ ಏನದು ಗುಡದ ಗಿಡ ಇರ್ತಾವಲ್ಲ ಅದ್ರದ್ದು ಏನು ಒಂದು ಬೆಳೆಸ್ತಾ ಇದ್ದಿರಲ್ಲ, ಅದರಿಂದ ತಮ್ಮ ಜೀವನ ಕೂಡ ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ನೂರಕ್ಕಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚು ವರ್ಷ ಬಾಳಿಲಿ ಅಂತ ನಾವು ಎರಡು ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಟ್ಟು ತಮ್ಮ ವಿಶ್ ಯು ಹ್ಯಾಪಿ ಬರ್ತ್ಡೇ ಸರ್. ಗ್ರೇಟ್ ಗ್ರೇಟ್ ಸರ್. ಓಕೆ, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್.